नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी राजेश पिंगळे। पाहूया काही सविस्तर घडामोडी। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वडीगोद्री शाखेत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांना सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बँक मॅनेजरला धारेवर धरत जाब विचारला। आक्रमक शेतकऱ्यांनी मॅनेजरच्या दालनामध्येच ठिय्या मांडला। जोपर्यंत नवीन पीक कर्ज वाटप सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता। शेतकऱ्यांचे रौद्र रूप पाहताच बँक व्यवस्थापक ताळ्यावर आले व तात्काळ पीक कर्ज वाटप सुरू झाले। अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक नवीन पीक कर्ज तसेच महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्वरित नवीन पीक कर्ज वाटप सुरू करा, अन्यथा बँकेत ठिय्या मांडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता। तरीही हकेकोर शाखा व्यवस्थापकाने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास नकार दिला। मग मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना सोबत बुधवार रोजी बँक मॅनेजरच्या दालनामध्येच ठिय्या आंदोलन करण्यात आले। बँकेत कर्मचारीच कमी आहेत आदी कारणे सांगून मॅनेजर काकडे यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांचा आक्रमक पवित्रा घेऊन लगेच कर्जवाटप सुरू करण्यात आले। वडीगोद्री येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचा मनमानी कारभार सुरू आहे। शेतकरी हा पहिलाच कर्जबाजारी झालेला आहे। यात 3-4 वर्षापासून दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत। शेतकऱ्यांकडे ह्या खरीप हंगामात बी भरण्यासाठी पैशाचे उपलब्ध नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित नवीन पीक कर्ज द्यावे, कर्जमाफीतील पात्र खातेदारांना नवीन पीक कर्ज वाटप सुरू करावे आदी मागण्या करण्यात आल्या। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काळे, भागवत तारक, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख पंडित गावडे, पांडुरंग गटकर, ताराचंद पवार, नारायण राधाकिसन मैत, जन्मजय उडान तालुका अध्यक्ष राजेंद्र खटके, विद्यार्थी आघाडी प्रमुख गणेश गावडे, राजेंद्र सोळुंके, अरुण रत्नपारखे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते।